हाय हेलो एवरीवन, वेलकम टू द गुलबर्गा मिरर एंड डेक्कन डाइजेस्ट। लारी के एक ड्राइवर कम ओनर पर श्री सीमेंट फैक्ट्री जो सेडम में है, वहां के लॉजिस्टिक डिपार्टमेंट ने इस लारी के ड्राइवर को मार कर उसके पैर को किया शदीद जख्मी। जी हाँ, ये रिपोर्ट आप द गुलबर्गा मिरर के पास जब पहुँची तो हमने इसका कवरेज किया, और इसकी ख़ास रिपोर्ट देखने के लिए आप पूरा वीडियो ज़रूर देखें। कल रात 10:30 बजे सेडम के कुड़ला का सीमेंट फैक्ट्री, श्री सीमेंट फैक्ट्री में कल रात में वाड़ी का 12 टायर की गाड़ी मोमिनपेट से मट्टी लेके श्री सीमेंट फैक्ट्री में खाली करने के जाने के संदर्भ में कल जो है फैक्ट्री के सिक्योरिटी वाले और लॉजिस्टिक का मैनेजर ये हमारे ड्राइवर को जो है इतना बुरी तरीके से मारे हैं, और ये जो फैक्ट्री के इंसानियत के दुश्मन फैक्ट्री के ओनर जो लोग हैं, जबकि GST डीजल और तमाम चीज़ लारी के इतने महंगे होने के बाद में 8-8, 6-6 किलोमीटर जो है वापस जाओ बोल के बोलने के संदर्भ में हमारा ड्राइवर इधर ही सो जाता हूँ साहब बोल के साइड में लगा के सोने के बावजूद भी उसको कुत्ते को मारे सर का मार के जो है ये फैक्ट्री वाले उसके साथ में खूना खून कर दिए हैं पैरों को मार के। और कल सेडम में जो है ये MLC हो गया है और उसके पैर को खून जो है ब्लीडिंग नहीं रुकने के वजह से आज गुलबर्गा हॉस्पिटल में ला के उसको ट्रीटमेंट दे रहा है, और हम गुलबर्गा लारी एसोसिएशन के तरफ से इमीडिएट वो फैक्ट्री में जितने भी वो जो लॉजिस्टिक मैनेजर है और वो सिक्योरिटी वाले स्टाफ मारे हैं उनको इमीडिएटली सस्पेंड करना और उनके ऊपर क्रिमिनल केस बुक होना चाहिए। फैक्ट्री का ऊपर एक्शन नहीं लिए तो हम कुड़ला का सीमेंट फैक्ट्री हम बंद कराने का ऐलान कर। ये पेशेंट का नाम जो है ये ओनर कम ड्राइवर है, वाड़ी का ओनर है ये 12 टायर का, उसका नाम संगमेश है, कि इमीडिएट उसको कंपनसेशन फैक्ट्री वाले देना चाहिए, उसको बहुत सीरियस इंजरीज हो गए हैं पैर। इन कैसा मारते हो? ड्राइविंग तो फर्स्ट में एंट्रेंस का ओपन गाड़ी इधर है ಎಂಟ್ರೆನ್ಸ್ ಓಪನ್ ಗಾಡಿ ಇದ್ದಾರೆ. ಅವ್ನು ಅವ್ನು ಕೇಳ್ದ ಅಲ್ಲಿ ಏನದ ಮೆಟೀರಿಯಲ್ ಅಂತಂದ, ನಂದು ಮಟ್ಟಿ ಅದ ಅವನೇ ಮಣ್ಣದ ಅಂದೆ. ಸರಿ ಹೋಗ್ಬಿಡು ಅಂತಂದ. ಆನಂತರ ಅಲ್ಲಿ ಮುಂದೆ ಹೋಗಿ ಮೂವರಿದ್ದಾರೆ ಗಾರ್ಡ್ಗಳು, ಮೂವರು ಗಾರ್ಡ್ಗಳು ಏನಂದ್ರೆ ತಡಿ ಹಾಕ್ಬಾ ಅಂತ, ತಡಿ ರಿಟರ್ನ್ ಬಾ ಅಂತಂದ್ರೆ ನನಗೆ ರಿಟರ್ನ್ ಬಾ ಅಂದ್ರೆ ರಿಟರ್ನ್ ಬರೋಕ್ಕಾಗಲ್ಲಣ್ಣ, ನಾವು ಮತ್ತೆ 4 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಹಾಕ್ಬೋಲಿ ಇಲ್ಲೇ ತಡಿ ಹಾಕ್ತೀನಿ. ಆನಂತರ ನೀವು ಯಾವಾಗ ಮೂಮೆಂಟ್ ಚಲೋ ಹೋಗ್ತೋ ಅವಾಗೆ ಬಿಡು, ನಾನು ಅವಾಗೆ ಹೋಗ್ತೀನಿ. ನಾವು 4 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಹೋಗ್ಲಕ್ಕೆ ನೀವು ಟೀಚರ್ ಶಾರ್ಟೇಜ್ ಅದ ನೋಡೋಣ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಳತ್ತೀನಿ ಅಂತ ಇಷ್ಟೊಂದು ಕೇಳ್ಕೊಂಡೆ. ಏ ದಾದಾಗಿರಿ ಮಾಡ್ತಲ್ಲ ಹೇಳೋದಷ್ಟು ಕೇಳ್ತೀನಿ ಅಂತಂದ. ಹೌದು ಸರಿ, ನಾನು ನಿಮ್ಮ ಕಂಪ್ನಿ ಕಳವು ಮಾಡಕ್ಕೆ ಬಂದಿನಿ, ನಾನು ನಿಮ್ಮ ಕಂಪ್ನಿ ಮೆಟ್ರಲ್ ತೊಗೊಂಡಿನಿ, ಕರ್ಸಿ ನಿಮ್ಮ ಈ ದಾದಾಗಿರಿ ಮಾಡತ್ತೀನಿ, ನಾನು ದಾದಾಗಿರಿ ಮಾಡತ್ತೀನಿ, ಕರ್ಸಿ ನಾನು ನೋಡೋಣ ಕರ್ಸಿ ಕರ್ಸಿ ಹೋಗಿ ದಾದಾಗಿರಿ ಮಾಡ್ಲತ್ತೀನಿ ಅಂತ ಅಂದಿದ್ದಲ್ಲ, ಕರ್ಸು ಏನು ಮಾಡ್ತೀನಿ ನೋಡೋಣ, ನಾನು ನೋಡ್ತೀನಿ ಅಂತಂದ್ರೆ ಸೀದಾ ಮೇಲೆ ಗೇಟ್ಗೆ ಹೋದಿರಿ. ಅಲ್ಲಿ ಸಾಹುಗಳು ಮಾತಾಡ್ಬೇಕು ಅಂತ ಹಿಂಗಲ್ಲ ನಿಮ್ಮ ಗಾರ್ಡನ್ ಮಾತಾಡ್ಬೇಕು, ನಿಮ್ಮ ಮೇನ್ ಗೇಟ್ಗೆ ಹೋಗಿನ್ರಿ, ಅಲ್ಲಿರೋ ಸಾಬಿ ನನ್ನ ಕೂಡ ದಾದಾಗಿರಿ ಮಾಡ, ಸಾಬಿ ನನ್ನ ಕೂಡ ದಾದಾಗಿರಿ ಮಾಡಿದ್ರೆ ಈಗ ಗಾಡಿ ಔಟ್ನು ಮಾಡಬಾರ್ದು, ಇನ್ನೂ ಮಾಡ್ಕೋಬೇಡ್ರಿ, ಎಷ್ಟೇ ಸೈಡಿ ಹಾಕ್ರಿ ನೀವು ಅಂತಂದ. ಆನಂತರ ಅಲ್ಲಿ ಎಂಟ್ರೆನ್ಸ್ದಾಗ ಗಾಡಿ ಸಿಕ್ಕಿದ್ದಲ್ರಿ, ನಾನು ಏನು ಒಂದು ಮಾತಾಡಿಲ್ರಿ, ಸೀದಾ ಮೈ ಮೇಲೆ ಅಟ್ಯಾಕ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟಾರೆ. ಅವ್ರು 4 ಜನ ಡ್ರಿಂಕ್ಸ್ ಮಾಡ್ಯಾರೆ, ನಾ ಎಕ್ಕಡೆ ಹೊಳ್ತೀನಿ ಅಕ್ಕ ಹೊಡ್ದಾರೆ, ನಾ ಎಕ್ಕಡೆ ಹೊಳ್ತೀನಿ ನೆಲ್ ಬಿದ್ದರು ನೋಡ್ದಾರ ಅವ್ರು, ಎಲ್ಲ ಸಿಸಿ ಕ್ಯಾಮ್ರಾ ರೆಕಾರ್ಡ್ ಆಗ್ಯದ್ರ, ಅಲ್ಲಿ ರೆಕಾರ್ಡ್ ಆಗ್ಯದ್ರ ಮೇನ್ ಗೇಟಿಗೆ ಆಗ್ಯದಲ್ಲ. ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿ ಹೆಸರು ತ್ರೀ ಸಿಮೆಂಟ್ ಸೇಡಮ್. ತೈಡಿ ಹಾಕ ಬಂದ್ರ ರಿಟರ್ನ್ ಹೋಗಿ ಬಂದ್ರಿ, ರಿಟರ್ನ್ ಹೋಗಲ್ಲ ಅಣ್ಣ, 4 ಕಿಲೋಮೀಟರ್ ರಿಟರ್ನ್ ಹಾಕಿ ಹೋಗ್ಲಕ್ಕ ಹೋಗಿ ಇಲ್ಲೇ ತೈಡಿ ಹಾಕ್ತೀನಿ, ಜಾಗ ಅದೆಲ್ಲ ಅದ ನಂದು ಇಷ್ಟೇ ಅಂತಿದೆ ನೋಡ್ರಿ, ತಪ್ಪೇನ್ರಿ ಅದು. ನೀವು ಎಷ್ಟು ವರ್ಷದಿಂದ ಇದು ಕೆಲಸ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಸರ್? 2-3 ವರ್ಷ ಅದ ಗಾಡಿ ಅದಾವ್ರಿ ಡ್ರೈವರ್. ನಿಮ್ದು ಹೆಸರು ಏನದ? ಸಂಗಮೇಶ್. ಸಂಗಮೇಶ್, ಎಲ್ಲಿ ಇರ್ತೀನಿ ನೀವು? ವಾಡಿದಾಗ ಇರ್ತೀನಿ. ಕಳ್ ರಾತ್ 10:30 ಬಜೆ ಸಂಗಮೇಶ್ವರ್ ನಾಮಿ ಡ್ರೈವರ್ ಓನರ್ ಕಮ್ ಡ್ರೈವರ್ श्री सीमेंट को वहाँ की मिट्टी ले जाते वक्त में मेन गेट से जब वो इंटर हुआ उन्हें इजाज़त मिली कि आप अंदर जा सकते हैं. उसके बाद अंदर एक और गेट है 6 किलोमीटर के बाद में, वो 6 किलोमीटर के बाद का गेट पे सिक्योरिटी गार्ड ने उन्हें रोक कर ये कहने लगा कि आप अब वापिस जाएं, वो इसलिए कि आपको अंदर नहीं छोड़ता मैं 4-5 घंटे तक. उस मालिक ने यह कहा कि भाई मैं वापिस गया तो कम से कम 3-4 लीटर मेरा डीजल खराब हो जाएगा, मैं यहाँ पे साइड में लगा कर कुछ देर आराम करता हूँ, उसके बाद जब आपकी इजाज़त हो मैं अंदर ले जाता हूँ. इस ये सुनने के बाद मेरी बात क्यों नहीं सुना? मैं यहाँ पे सिक्योरिटी इंचार्ज हूँ, मेरी बात नहीं सुना. तमाम सिक्योरिटी गार्ड आके उसे मारे, उसका पैर लहूलुहान हो गया है. मेरे साथ मेरे भाई ने कहा कि उस पर
FIR होना। मैं ये चाहूँगा कि वो जितने दिन घर बैठेगा उसकी सैलरी और जितने दिन वो गाड़ी बंद रहेगी उसका किराया वो भी उस कंपनी पे होता है। और मैं पुलिस अहलकारों से ये मांग रखता हूँ कि वो लोग इमीडिएट, हम कोई टाइम नहीं देंगे उन्हें, इमीडिएट अरेस्ट करना और इमीडिएट अरेस्ट करके उनको जेल को भी जाना और वहाँ वो दोबारा फैक्ट्री में जॉब नहीं करना।